महाराष्ट्राचं नंदनवन आणि निसर्गाचं विलोभनीय स्वप्न म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरामध्ये महाबळेश्वर महोत्सव बहरलाय. विविध फुलांनी बहरलेलं हे पुष्प प्रदर्शन या महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांना अधिक आकर्षित करतंय. जैवविविधतेची मुक्त उधळण पर्यटकांना मंत्रमुग्ध करत असल्याचं बोलकं चित्र महाबळेश्वर शहराच्या माखरिया गार्डनमध्ये भरवण्यात आलेल्या या पुष्प प्रदर्शनातून दिसून येत आहे. महाबळेश्वर नगरपालिकेकडून भरवण्यात आलेल्या या पुष्प प्रदर्शनात विविध जातीच्या 5000 फुलांचे प्रकार पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुष्प प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या या फुलांचं जतन आणि संवर्धन कशा प्रकारे करावं याची माहिती देखील माखरिया गार्डनचे स्थानिक माळी यांच्याकडून पर्यटकांना दिली जाते. महाबळेश्वरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हा महोत्सव म्हणजे एक पर्वणीच आहे. या प्रदर्शनास पर्यटकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वर. आज या महाबळेश्वर शहरामध्ये कल्पनाशक्तीच्या जोरावर मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी एक फुलांचा महोत्सव इथं साजरा करायचा, महाबळेश्वर महोत्सव साजरा करायचा करतायत. आणि याच महाबळेश्वर महोत्सवामध्ये फुलांचा महोत्सव देखील साजरा केला जातोय. याबद्दल जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी योगेश पाटील, मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरीसर नगर परिषद महाबळेश्वर. आज या ठिकाणी महाबळेश्वर शहरामध्ये 23-24-25 जे की 100व्या विभागीय नाट्य संमेलन पार पडतंय, त्या संमेलनाचं आम्ही औचित्य साधत नगर परिषदेच्या वतीनं आणि इथल्या असणारे विविध बंगले असतील, त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक किंवा इतर व्यावसायिक असतील, हे की त्यांच्याकडे जतन असणारे फुलं फळझाडे जे की 30-35-35-40-40 वर्षांची झाडं आहेत आपण एक या प्रदर्शनात बघू शकत असाल, तर यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या साथीनं नगर परिषदेच्या वतीनं माखरिया उद्यानमध्ये फ्लॉवर शोचं आयोजन आम्ही केलं आहे. या साधारणतः या फ्लॉवर शोमध्ये साधारणतः 5000 झाडं आणि साधारणतः 100 ते 150 प्रकारच्या विविध जातींची झाडं, त्याचबरोबर फुलांचे प्रकार, भाजीपाल्यांचे प्रकार या ठिकाणी आम्ही पुष्प प्रदर्शनाच्या अनुषंगानं आपल्याला बघावयास मिळतात. तर यामध्ये साधारणतः 20 संस्थांनी सहभाग घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचा किंवा या फ्लॉवर शोचा उद्देश आमचा एवढा आहे की आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान असेल किंवा स्वच्छ सर्वेक्षण असेल, या अभियानाचा प्रसार आणि जनजागृती नागरिकांपर्यंत व्हावी, येणाऱ्या पर्यटकांपर्यंत व्हावी आणि याच्या माध्यमातून जे की महाबळेश्वरच्या वातावरणाला असणारं पोषक फळ प्रकार, त्याचबरोबर फुलांचे प्रकार, याची माहितीही येणाऱ्या पर्यटकांना एका छताखाली व्हावी, हा उद्देश आम्ही साधत आम्ही फ्लॉवर शोचं प्रदर्शन आज माखऱ्या उद्यानमध्ये करतोय. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना, पर्यटकांना विनंती राहील की आज आणि उद्या हे फ्लॉवर शोचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू राहणार आहे, तरी जास्तीत जास्त पर्यटकांनी आणि निसर्गप्रेमींनी याचा आनंद घ्यावा असं आवाहन मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद. म्हणतात तसंच महाराष्ट्राचं नंदनवन आपलं महाबळेश्वर, त्यामध्ये भरलेलं हे प्रदर्शन, एकाच ठिकाणी एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची प्रजातीची फुलं पाहायला मिळाली, म्हणजे ह्या प्रदर्शनातून आम्हाला म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीची फुलं जैवविविधतेच एकसाथच पाहायला मिळाली, ते बघून खरंच खूप छान वाटलं. महाबळेश्वरमध्ये भरवलेला हा उपक्रम खरंच खूप छान आहे.